असं आहे की मुलामध्ये ही सुनावणी ज्या अत्यंत कमी वेळामध्ये ठराविक वेळामध्ये व्हायला पाहिजे होती ती सुनावणी वेळ काढूपणा करून आज त्याची पहिली तारीख ही लागलेली आहे. अपेक्षा अशी आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि आपल्या लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वसाधारणपणे दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणताही निर्णय हा अन्य कोणत्याही संस्था घेत नसतात, त्यामुळं 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर हा जो शिंदे गटातील 16 आमदारांचा अपात्रतेचा विषय हा पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही. परंतु मला असं वाटतं की शेवटी ह्या ज्या घटनात्मक संस्था आहेत, स्वायत्त संस्था आहेत, ह्या परस्पर एकमेकाचा आदर करतील आणि सुप्रीम कोर्टानं केवळ रेडीमेड निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली घोषणा ही लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा आहे. खरं सांगायला गेलं तर आम्हा ठाकरे गटाच्या आमदारांना आजच्या या हिअरिंगची नोटीस दिलेली आहे, ही नोटीसच योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण असं आहे की शिंदे गटाचे प्रतोद म्हणून व्हीप म्हणून जी भरत गोगावलेंची निवड ही शिंदे गटानं सुचवली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती घोषणा किंवा नेमणूक जाहीर केली याबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे की भरत गोगावलेंची नेमणूकच ही नियमबाह्य आहे, चुकीची आहे. खरे पक्षप्रतोद हे सुनील प्रभूच आहेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं विधान करतं किंवा आपला निर्णय नोंदवतं त्यावेळेला भरत गोगावले हे पक्षप्रतोद म्हणून कायदेशीरदृष्ट्या त्यांचं अस्तित्व संपलेलं असताना आम्हाला नोटीस काढणं, मला असं वाटतं एक प्रकारे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हा अधिक्षेप आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे आणि म्हणून खरं पाहता आम्हाला या ठिकाणी बोलावणं हेच नियमबाह्य आहे असं माझं मत आहे. असं आहे की त्यांचं उत्तर त्यांनी दिलं, आमचं उत्तर आम्ही दिलं, त्यामुळं त्यांनी किती पानाचं उत्तर द्यावं आणि आम्ही किती पानाचं उत्तर द्यावं याची काय साम्यता एकसारखी असणं अपेक्षित नाही. परंतु आम्हाला उत्तर द्यावं लागणं हेच मला वाटतं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा एक प्रकारे अवमान करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. भरत गोगावलेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे की दूधचा दूध पाणी का पाणी होईल, निकालाची चाहूल त्यांना लागली आहे का कुठे? असं आहे की आपण आज देशामध्ये आणि राज्यामध्ये बघतोय की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था काय निर्णय घेणार आहेत, त्या संस्था कोणावर कारवाई करणार आहेत, त्या संस्था कोणाला क्लीन चीट देणार आहेत या संदर्भातलं भाष्य हे सध्या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे पदाधिकारी करतायत. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आज या ठिकाणी मी देऊ शकेन. म्हणजे ED सारखी जी संस्था आहे ती कोणावर कारवाई करणार, ती कोणाला कधी बोलावणार, ती कोणाचं कधी काय म्हणणं घेणार, ती कोणाला शिक्षा करणार या संदर्भातली भाष्यसुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. त्यामुळं भरत गोगावलेंनी जर एखादं भाष्य केलं असेल तर मी मगाशी जे विधान केलं की सध्या स्वायत्त संस्थांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल किंवा कुठल्याही कारवाईबद्दल सत्ताधारी पक्षाचे लोक हे भाष्य करतात याच्यातूनच स्वायत्त संस्थांची सद्य परिस्थिती काय आहे हे देश जाणू नये. आज विधानसभा अध्यक्ष माननीय नार्वेकर साहेबांसमोर शिवसेना आमदार पात्र की अपात्र, गावा गटाचे आमदार पात्र की अपात्र
आणि पक्षचिन्ह नाव या संदर्भामध्ये सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्षांनी पूर्वी आम्हाला नोटिसा दिल्या होत्या, त्यात काही कालावधी आम्ही मागितला होता आणि आमचे उत्तर आम्ही लेखी स्वरूपात विधानसभा अध्यक्षाकडे दिलेली आहे. आमचे वकील सुद्धा आम्हाला सहकार्य करण्यासाठी विधानसभा अध्यक्षासमोर येणार आहे आणि दिलेल्या उत्तरामध्ये काही जर विधानसभा अध्यक्षांना वाटलं किंवा त्यांना असं शंका आली तर ते आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारू शकतात. दिलेले जे काही आम्ही ॲफिडेविट आहेत ते बरोबर आहेत का, ते तुम्हाला मान्य आहेत का, असाही प्रश्न विचार होऊ शकतो. आणि आम्हाला कल्पना किंवा आम्हाला खात्री आहे की जेव्हा केव्हा आम्ही निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यासमोर जे काही आम्ही आमचं मत मांडलेलं आहे त्या मताच्या आधारावर आम्हाला पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे आणि आम्हाला शेड्यूल 10 जे आम्हाला लागूच होत नाही. आम्ही कोणताही पक्ष बदललेला नाही, कोणत्या गटात गेलेलो नाही आणि म्हणून आम्हाला कोणताही कायदेशीर कारवाई आमच्यावर होणार नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे की हा जो निकाल आहे विधानसभा अध्यक्षांचा तो आमच्याने बाजूने लागण्याची शक्यता दाट आहे. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते विधानसभा अध्यक्षांनी करायची आहे आणि त्या प्रक्रिया केल्यानंतर कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न नाही, तर हा या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. कोणतं तरी एक पक्ष शक्यता आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची, तर त्यावेळेला विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा कायम राहावा यासाठी विधानसभा अध्यक्षसुद्धा सर्व कायद्याच्या बाजू किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हा निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातली ही पहिली घटना आहे, मराठा आंदोलन असेल, जे आंदोलन चिघळावं म्हणून अनेकांचा प्रयत्न होता, अनेकाला आंदोलन आरक्षणासाठी आहे यापेक्षा आंदोलनाचा राजकीय फायदा कसा होईल याकडे त्यांचं लक्ष होतं. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही पहिली भूमिका स्पष्ट केली की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, तसेच आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही. या दोन्ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी त्यांना एकमुखी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून हे चिघळू नये वातावरण. जागोजागी जे काही आंदोलनं किंवा निदर्शने होत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना जो काही त्रास होतो तो होऊ नये म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून पहिल्यांदा इतिहासामध्ये आंदोलनाच्या स्थळी जाऊन त्यांनासुद्धा ही भूमिका समजून सांगितलेली आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा ते उपोषण मागे घेतलंय, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी जो शिंदे साहेबांनी प्रयत्न केला त्यांचं सुद्धा कौतुक या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने केलेलं आहे. ठाकरे गटानं आज प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आणि असं म्हटलंय की आजच्या आज निर्णय घ्यावा, उशीर झाला तरी चालेल मात्र आजच निर्णय व्हायला पाहिजे. ठाकरे गटाने जो काही आग्रह केलेला आहे असा आग्रह करणं मला वाटतं उचित नाही. विधानसभा अध्यक्षावर कोणाचाही दबाव येऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल देताना हे सांगितलं की विधानसभा अध्यक्षाने शक्य तेवढा लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, त्यांना कुठेही कालमर्यादा नाही. आमचंही मत आहे की लवकर निर्णय लागला पाहिजे, परंतु ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या परिपूर्ण केल्याशिवाय मला वाटतं विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार नाही.